नमस्कार, मी कल्याणी दीक्षित, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. ज्ञानेश्वरांचे अभंग, हरिपाठ, फुगड्या, टाळ, मृदुंगाचा श्रवणीय नाद असा सगळा वारीचा माहोल होता खुशालचंद बोरा यांच्या घरी. कार्तिकी वारीसाठी आळंदीकडे प्रस्थान करणाऱ्या दिंडीचा दरवर्षी इथे हक्काचा मुक्काम असतो. गेली 22 वर्ष दिंडी संप्रदायाशी जोडलेल्या खुशालचंद बोरा यांचा हा शिरस्ता आजही कायम आहे. दिंडी आणि वारी आपल्या संस्कृतीचे अभिन्न घटक असून त्यांचं संवर्धन करणं आपली जबाबदारी असल्याचं बोरा मानतात. पाहुयात बोरा यांच्या निवासस्थानातील दिंडीचा हा वैष्णवांचा मेळावा. संत ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी सोहळा हा आळंदीतील एक उत्सव आणि आनंदाचंच पर्व. आणि याच पर्वाचे याची देही याची डोळा साक्षीदार होण्यासाठी दरवर्षी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून दिंडी आळंदीकडे प्रस्थान करतात. आणि अशाच पायी चाललेल्या श्री संत सद्गुरू गव्हाणेबाबा दिंडीसाठी आध्यात्मिक आणि सामाजिक भावनेनं खुशालचंद बोरा मदत करतात. खरं तर या मदतीची कहाणी ही रोचक आहे. भोसेवरून दरवर्षी गव्हाणे बाबांची पायी दिंडी निघते आणि सालाबाद प्रमाणे शिरूरला मुक्काम करते. पण 8 वर्षांपूर्वी नेहमी मुक्काम करणाऱ्या गृहस्थांच्या अडचणींमुळे आता राहायचं कुठं हा प्रश्न उपस्थित झाला. आणि मोठ्या मनानं आणि त्यावेळेची गरज ओळखून बोरा समोर आले आणि आपल्या निवासस्थानी राहण्याची सोय केली. त्यांच्या या दातृत्वाने आता दरवर्षी ही दिंडी हक्काने इथे येते. बोरा फाउंडेशनचा हा मदतीचा हात म्हणजे आमच्या वारकऱ्यांसाठी संजीवनी असल्याची भावना या दिंडीचे नेतृत्व करणारे योगी सुदर्शननाथ महाराज भोसेकर यांनी व्यक्त केली. आम्ही गेल्या 8 वर्षापासून हा पायदिंडी सोहळा चालू आहे. श्रीक्षेत्र भोशेते परिसरातील सर्व गावं मिळून श्रीक्षेत्र अलंकापूर नगरी आळंदी ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त जातो आम्ही. अशा पद्धतीने आम्ही दर मुक्कामावरती हरिपाठ, काकडा, कीर्तन, भजन, प्रवचन असे सांस्कृतिक वारकरी संप्रदायामधले खेळ, अनेक प्रकारचे खेळ, जे यजमान असतात पंक्तीवाले, त्यांच्या जी इच्छा असेल ती इच्छासारख्या कार्यक्रम करत आम्ही मुक्काम दर मुक्काम करत आम्ही आळंदी क्षेत्रामध्ये जातो. आळंदी क्षेत्रामध्ये आम्ही दशमीला जातो. एकादशीला सकाळी प्रदक्षिणा होते, संध्याकाळी हरिपाठ होतं, कीर्तन होतं, भजन होतं, पुन्हा काकडा, आणि 12 सोडून त्रयोदशीला आम्ही ज्ञानोबरायांचा संजीवनी समाधी सोहळा करून त्या समाधी सोहळ्यावरती फुलं उधळून महाप्रसादाची पंगत घेऊन प्रसाद घेतो आणि परत आमच्या गावाला परतीचा प्रवास सुरू करतो. खुशालचंद बोरा या फाउंडेशनसोबत किंवा त्यांच्यासोबत किती वर्षांपासून जोडले गेलेले आहात आणि ते कशा पद्धतीची मदत करतात? आम्ही गेल्या 8 वर्षापासून त्यांच्या या खुशालचंद बोरा शेट्टी यांच्या फाउंडेशनशी एकरूप आहोत. आणि ते आम्हाला प्रत्येक जी गरीब महिला असतील त्यांना वस्त्रदान, काही द्रव्यदान, परत जी वारकरी सगळे पंक्तीला जेवायला बसतात त्यांना काही वस्तू स्वरूपात भेट देतात. थंडीच्या दिवसामध्ये कुणाला स्वेटर, कुणाला कानाला बांधण्यासाठी टोप्या. जी वारकरी संप्रदाय आमची कीर्तनकार मंडळी असतात, मृदुंग वाजवणारी असतात, हार्मोनियम, विणेकरी, टाळकरी, प्रत्येकाला ते शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतात. महाराज मंडळींचाही सत्कार करतात. त्यांनाही काहीतरी स्वरूपात त्यांना वस्तू स्वरूपात दक्षिणा देतात आणि त्यांना सन्मान करतात. अशा उत्कृष्ट पद्धतीचा आम्हाला ते चांगल्या प्रकारची ते आमच्या संघ एक घरच्या संबंधासारखे संबंध ठेवतात आणि आमची सर्व देखरेख करतात ते. फुगड्या, पारंपरिक नृत्यांनी हा दिंडी सोहळाच असतो. दिंडीतील बायकाही भान हरपून संतांच्या अभंगात लीन होऊन नृत्य करतात. डोळ्याचे पारणे फिटावेत असं एकंदरीत सर्व वातावरण असतं. त्यामुळेच थंडीच्या दिवसातही माऊलींची ऊब गारठा कुठच्या कुठं पळून लावते. दिंडीचा हा अनुभव गेल्या अनेक वर्षांपासून घेत असून खुशालचंद बोरा अगदी घरच्यांसारखं सर्व करतात असं वारकरी महिला सांगतायत. आनंद वाटतो आम्हाला. गेले 8 वर्षापासून वारे चालू आहेत. याच्या आधी पूर्वी बी केलेल्या आहेत वाऱ्या, तर सगळे मिळून 22 वर्ष झालेत. आनंद वाटतो वारकरी संप्रदायामध्ये. आणि पूर्ण प्रवासामध्ये तुम्ही काय काय करता महिला, म्हणजे फुगड्या असे काय काय? फुगड्या खेळतो, पाऊल खेळतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, भजन करतो, हरिपाठ करतो, काकडा करतो. आणि आता बोरांबद्दल काय सांगाल, किती वर्षांपासून जोडलेत आणि काय वाटतं ते कशा पद्धतीची तुम्हाला सगळी मदत करतात? चांगल्या प्रकारे करतात मदत. खरं तर देशात अनेक संस्कृतींचं जाळं असून राज्यातील वारकरी संप्रदाय म्हणजे अध्यात्माचाच एक भाग असल्याचं ब्रह्मकुमारी सुप्रिया बहेनजी म्हणाल्या. वारकऱ्यांचा हा सोहळा पाहून मन समाधानी आणि देवाच्या निकट गेल्यासारखं वाटतं असंही त्या म्हणाल्या. काय सांगाल, म्हणजे ब्रह्मकुमारीज हा फार वेगळा भाग होतो, दिंडी आणि वारकरी हा वेगळा संप्रदाय, तर याच्याबद्दल काय सांगाल, कसं वाटलं? खूप सुंदर वाटलं इथं पण, कारण ॲक्च्युली भारतामध्ये भारताला संस्कृतीप्रधान देश असं म्हटलं जातं आणि या संस्कृतीमध्ये आज खरं तर मनुष्याला खूप शिक्षण घेतलेलं आहे, परंतु नैतिक मूल्य किंवा संस्कृती जपणं फार जरुरी आहे आणि अशा या भक्तिमय वातावरणामध्ये आपल्याला ते पाहायला भेटतं. म्हणजे आध्यात्मिकता तर आपल्या जीवनामध्ये खूप जरुरी
जरूरी आहे. जसं की आपण म्हणतो की आज आपण जे काही करत आहोत जीवनामध्ये मिळवत आहोत, पण ते करत असताना आध्यात्मिकता आपल्या जीवनामध्ये फार जरूरी आहे. त्याच्यामुळे आपलं जीवन जगण्याची कला मिळते आपल्याला आणि एक बॅलन्स लाईफ आपण जगू शकतो. आणि या दिंडीमधून पण एक वेगळी संस्कृती किंवा सगळ्यांना एक चांगली शिकवण मिळते किंवा एक भक्तिमय वातावरण निर्माण होतं, हेच मी सांगू शकते. लहानपणापासून वारकऱ्यांचे संस्कार मनावर झालेत. लहानपणी वडीलही वारी संप्रदाय जपत असत, त्यामुळेच आज वारकऱ्यांशी घट्ट नातं जुळल्याचं खुशालचंद बोरा सांगतायत. आपल्याला पायी दिंडी करणं शक्य नाही, म्हणूनच जे करतात त्यांना मदत म्हणून अन्नदान आणि इतर गोष्टींचं बोरा दान करतात. संतांच्या जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला, तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, या उक्तीप्रमाणेच खुशालचंद बोरा फाउंडेशन काम करत आहे, याचा प्रत्यय या सोहळ्यानिमित्ताला. मी हे 26 वर्षापासून हे कार्य करतोय. आषाढीला जे पंढरपूरला विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी 2 दिंड्या माझ्याकडे येत असतात, माझ्या घरी इथं, ते इथून आळंदी आणि आळंदीवरनं पंढरपूरला जातात. मुळात माझे वडील म्हणजे जैन समाजातलं मी असून मराठी समाजाशी माझ्या गावाकडे, इथून आळंदीजवळ माझं गाव आहे, मूळ गाव, इथे येऊन मला 30 वर्ष झाली. तर ते मूळ हरिपाठामध्ये 11 वर्ष ते विनयकरी होते माझे वडील. आमच्या गावात मराठी समाजाशी एकरूप वागणं ही पहिल्यापासून, आणि ज्ञानेश्वर महाराजांचे आमचं पूर्ण घर भक्त. दरवर्षी काय काय उपक्रम राबवतात म्हणजे अन्नदान याच्यासोबत आणि काय काय? अन्नदानासोबत मी 26 वर्षापासून माझ्याकडे 2 दिंड्या आहेत, एक 20 वर्षापूर्वी चालू झालेली आणि ही दिंडी जी आहे ही 8 वर्षापूर्वी सुरू झालेली. तर यामधून मी अन्नदान ठेवतो, मुक्काम असतो माझ्याकडं, त्यांची मुक्कामाची सोय करतो. त्यासोबत प्रत्येकाला एक जेवणासाठी ताट म्हणा, तांब्या, प्रत्येक वर्षी वेगळं वेगळं भांडं असं एक सप्रेम भेट देतो. त्यानंतर त्यांना काही खर्चाच्या हिशोबाने थोडंफार आर्थिक मदत करतो, सोबत वस्त्रदान पण करतो. असं काहीतरी आध्यात्मिक केल्यावर कशा म्हणजे कसं समाधान मिळतं? फार आनंद मिळतो, फार म्हणजे असा आनंद वाटतो की मी जैन समाजाची सर्व धर्मात कामं करतोच, पण हिंदू समाजाशी मी पहिल्यापासून आवड आहे मला, आणि मी हे सर्व आध्यात्मिक कामासाठी मला पहिल्यापासून आवड. ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल रखुमाई, तुकाराम महाराज देहूला, या सगळ्याकडे जाणं आणि गजानन महाराज शेगाव, तिथनं पण माझ्याकडे दिंडी येत असते, हे पहिल्यापासून आवडच लागलेली आहे. राहिलो मी खेडेगावात मराठी समाजाशी, त्यामुळे ते पहिल्यापासून आमच्या घरालाच ते पूर्ण वळण आहे की आम्ही सर्व धर्म समभाव हा सर्वात महत्त्वाचा विषय. यासोबतच हा विशेष रिपोर्ट इथं संपला. नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवादवाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. तसेच यूट्यूबवर जाऊन आपण संवाद लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा. धन्यवाद. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. शिरूर तालुका व परिसरात 95,000 वितरण. जाहिरातीसाठी संपर्क 98-22-49-32-82, 98-50-81-56-16. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.